मिंदेगढ़ के प्रवक्ता, राष्ट्रीय प्रवक्ता नरेश जी मस्के, इन्होंने फिर से एक बार अपनी दिमागिया दीवालखोरी दिखाई। आदरणीय पवार साहब के बारे में वो हमेशा बोलते रहते हैं। आज मैं उन्हें माननीय शरद पवार जी की जो ऑटोबायोग्राफी है लोक माझे सांगाती, ये उन्हें भेंट देना चाहता हूँ, ये वो पढ़े। और आदरणीय पवार साहब का महाराष्ट्र के विकास में और देश के विकास में जो योगदान है वो पढ़े। जिनकी मर्यादा थाने महानगर पालिका का टेंडर सेट करने में और गोल्डन गैंग का मेंबर होने में है, वो क्या पवार साहब को समझेंगे। जितनी उनकी आयु है उससे ज़्यादा पवार साहब का सार्वजनिक जीवन है। ये किताब वो ज़रूर पढ़े। कल राष्ट्रवादी के बारे में टिप्पणी करते हुए उन्होंने ये भी कहा कि कल जो आंदोलन हुआ उसमें उटपटांग लोग आंदोलन कर रहे थे। मैं राष्ट्रवादी का ठाणे शहर जिलाध्यक्ष हूँ। हमारे नेता आदरणीय डॉक्टर जितेंद्र आवाज जी उस आंदोलन में थे और डंके के चोट पे हमने वो आंदोलन किया। और जो घोषणाएं दी वो मैं अब भी दे रहा हूँ, पन्नास खोके एकदम ओके। उसके ऊपर पुलिस ने कार्रवाई भी की, मुझे गिरफ्तार भी किया गया, लेकिन हमें कोई उसका गम नहीं है। हमने कल आंदोलन किया। आगे जाके राष्ट्रवादी के बारे में टिप्पणी करते हुए उन्होंने कहा कि राष्ट्रवादी पक्ष में सब बाहर से आए हुए लोग हैं। तो मैं उनको आईना दिखाना चाहूँगा। थाना के ही दो उदाहरण ले लीजिए। प्रताप सरनाइक की राजनीति की शुरुआत किस पार्टी से हुई थी? रविंद्र पाठक जी, शिवसेना, कांग्रेस, फिर शिवसेना, फिर मिंदेगढ़। और अभी के सरकार में जो शिवसेना मिंदेगढ़ के 9 मंत्री है, उनमें से 3 मंत्री उदय सामंत जी 2014 में शिवसेना में आए, दीपक केसरकर जी 2014 में आए और अब्दुल सत्तार तो 2019 में आए। तो अगर आप एक उंगली दूसरे की तरफ दिखा रहे हो तो 3 उंगलियां आपकी तरफ है। ये आत्मपरीक्षण उन्हें करना चाहिए। और आगे से जब वो शेर कहे कि गद्दारी का जिक्र होगा जब जब, हमें किसी की पुरानी याद आएगी, किस्सों की याद आएगी, तो टेलीप्रॉम्प्टर वो रखे, क्योंकि बोलते हुए बार बार उन्हें दाहिनी तरफ देख रहे थे, तो वो टेलीप्रॉम्प्टर आगे बार से रखे। त्याचं फार ते पत्र आणलं अत्यंत गमतीशीर असं उत्तर मला आलेलं आहे की विशेष शाखेला माहितीच्या अधिकारापासून बाहेर ठेवण्यात आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही मागितलेली कुठलीही माहिती आम्ही देऊ शकत नाही असं कालच संध्याकाळी मला पत्र प्राप्त झालेलं आहे। ह्या त्यांच्या पत्राच्या विरुद्ध 30 दिवसामध्ये अपील करायचा मला अधिकार आहे। मी अपील करणार आहे, कारण माझी स्पष्ट मागणी आहे की कोणाकोणाला संरक्षण दिलं, ते संरक्षण देत असताना त्यांना थ्रेट परसेप्शन होतं का, ही माहिती जरी आपण डिस्क्लोज करू शकला नाही, तरी ज्यांना संरक्षण दिलं, जे लोकप्रतिनिधींच्या डेफिनेशनमध्ये येत नाहीत, अशी अनेक लोकं ठाण्यामध्ये दोन पोलीस बॉडीगार्ड घेऊन फिरताना दिसतात, तर ह्यांना दिलेलं संरक्षण हे शुल्कमध्ये आहे का निःशुल्क आहे? आणि शुल्क असेल तर ते पैसे भरतात का? आणि नसतील भरत तर किती त्यांच्याकडनं येणं बाकी आहे? ही माहिती तर देऊ शकतात ना। एखाद्याला थ्रेट परसेप्शन आहे हे जर डाटा माझ्यावर ते शेअर करू शकत नसतील, तर पोलीस संरक्षण शुल्क आहे का निःशुल्क आहे हे तर माहिती देऊ शकतात। त्यामुळे त्यांच्या या पत्राविरुद्ध मी उपायुक्त सुरक्षा विभाग यांच्याकडे अपील करणार आहे। जे काही त्यांनी उत्तर दिलंय हे समाधानकारक नाही, कारण पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा पगार महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनता जो कर देते त्या माध्यमातून त्यांना पगार दिले जातात, कुठल्या एका राजकीय पक्षाचे ते कार्यकर्ते नाही। आज ठाण्यामध्ये ही परिस्थिती आहे की ठाणे पोलीस आयुक्तालय, ठाण्याचे पोलीस आयुक्त हे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी हे राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत। त्यामुळे मला जे पत्र आलं त्या पत्राच्या विरुद्धामध्ये 30 दिवसामध्ये मी किंबहुना उद्याच पुन्हा अपील करणार आहे। काल संध्याकाळी पुन्हा एकदा पत्रकार परिषद देत असताना माननीय राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष व संसदरत्न सुप्रियाताई पवार
यांच्यावर आरोप करत असताना सरकार आपल्या दारी जाहिरात तुम्ही कशी काय वापरता, त्या योजना ह्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या लोककल्याणासाठी आहेत आणि त्या तुमच्या सरकारमध्येच आल्या नाहीत तर त्या आधीच्या सरकारांपासून त्या योजना येत 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 आहे. राष्ट्रवादीचा आक्षेप ज्या पद्धतीने सरकारी यंत्रणा वापरून भाजपचा आणि मिंदे गटाच्या राजकीय फायद्यासाठी त्या योजनांची ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते किंवा वापरली जाते त्याच्यावर राष्ट्रवादी पक्षाने आक्षेप घेतला. त्या योजनांचा विरोध कधीही राष्ट्रवादी पक्षाने केला नाही. त्या जनकल्याणाच्या योजना आहेत, त्या आधीच्या सरकारांपासून आलेल्या योजना आहेत, त्यामुळे त्याचं फुकटचं श्रेय ह्या सरकारने घेऊ नये. इथे मी बोललो ना की जे देश पातळीवरचे नेते आहेत, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे देशातील अग्रगण्य नेते आहेत, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, त्याचप्रमाणे एका पक्षाचे पक्षप्रमुख आहेत, मातोश्रीला सातत्याने ISI असेल पाकिस्तान असेल याच्याकडनं दहशतवादी हल्ल्याचं थ्रेट परसेप्शन असतं आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं सुरक्षा रक्षा कमी करणं हे अत्यंत चुकीची बाब आहे आणि असं कुठलंही गोष्ट होता कामा नये हे मला पत्रकाल आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एक राज्य गुप्तवार्ता पोलीस आयुक्तालयाची विशेष शाखा व सर्व जिल्ह्यातील पोलीस विशेष शाखा यांची माहितीच्या अधिकाराच्या नियम 2005 वगळण्यात आलेली आहे. यामुळे अर्जदार आनंद प्रकाश परांजपे यांनी मागितलेली माहिती देता येत नाही आणि सोबत त्यांनी हे गॅझेटची कॉपी जोडलेली आहे आणि त्याच्यामध्ये 30 दिवसामध्ये उपायुक्त विशेष शाखा यांच्याकडे मी अपील करू शकतो. मी ह्या त्यांच्या उत्तराच्या विरुद्ध अपील करणार आहे. म्हणजे नरेश मस्केंना पण त्यांना कितपत ते वाचता येईल मला माहीत नाही म्हणून मराठीचं पुस्तक देतोय. मी खरं तर इंग्लिश पुस्तक जे आहे ऑन माय टर्म्स आदरणीय पवार साहेबांची ती ऑटोबायोग्राफी आहे ती देणार होतो पण त्यांना कितपत कारण त्याच्यामध्ये काही काही इंग्लिश वर्ड्स हे खूप कठीण आहेत. ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये त्यांना एखाद वेळेस त्याचा मराठी जे अर्थ आहे तो वाचावा लागेल म्हणून त्यांना मराठी पुस्तक देतोय. हे वाचल्यानंतर त्यांनी मला कळवावं. मग याचा दुसरा पार्ट आलेला आहे ज्याचं नुकतंच 2 प्रकाशन झालं ते देखील मी त्यांना वाचायला देतो. शाळेपासून ते आत्तापर्यंतचा हा दुसऱ्या पार्टमध्ये आहे. 2019 सरकार स्थापन झालं ते दुसऱ्या पार्टमध्ये आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांच्या राजकीय ज्ञानामध्ये भर पडेल की आदरणीय पवारसाहेबांचे गुरु कोण होते, राष्ट्रवादीची स्थापना कशी झाली, एस काँग्रेसची स्थापना कशी झाली, पुलोतचं सरकार कसं झालं, कुठल्या परिस्थितीमध्ये झालं, हे सगळं त्यांच्या वाचनामध्ये येईल. शाळेपासून ते आत्तापर्यंतचा हा दुसऱ्या पार्टमध्ये आहे. 2019 सरकार स्थापन झालं ते दुसऱ्या पार्टमध्ये आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांच्या राजकीय ज्ञानामध्ये भर पडेल की आदरणीय पवारसाहेबांचे गुरु कोण होते, राष्ट्रवादीची स्थापना कशी झाली, एस काँग्रेसची स्थापना कशी झाली, पुलोतचं सरकार कसं झालं, कुठल्या परिस्थितीमध्ये झालं, हे सगळं त्यांच्या वाचनामध्ये येईल. कालच मिंदे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते नरेश मस्के यांनी पुन्हा एकदा आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवली. काल राष्ट्रवादीचा 24वा वर्धापन दिन होता. 24 पूर्ण झाली आणि 25व्या वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पदार्पण केलं आणि त्यावेळेला आपल्या पत्रकार परिषदेची त्यांनी सुरुवात करत असताना एक शेर म्हटला की गद्दारी का जिक्र होका होगा जब जब हमें किसी के पुराने किस्से याद आएंगे. एक तर मीडियाच्या माध्यमातून माझी त्यांना विनंती आहे की त्यांना जर स्मरणशक्ती कमी असेल तर टेलिप्रॉम्प्टर ठेवत जावा, ते बोलत असताना सारखा कागद बघायला लागणार नाही. आणि मी आज त्यांना एक पुस्तक भेट म्हणून पाठवत आहे. आदरणीय
पवार साहेबांचं हे आत्मचरित्र आहे लोक माझे सांगाती, याच्यामध्ये आदरणीय पवार साहेबांचा संपूर्ण जीवनपट ह्या पुस्तकामध्ये आहे। त्यांचं राजकीय अभ्यास कमी आहे, काल ते म्हणत असताना म्हणाले की वसंतदादा पाटील हे पवार साहेबांचे गुरु होते, त्यामुळे हे पुस्तक वाचल्यानंतर तरी त्यांच्या ज्ञानात भर पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। हे पुस्तक मी त्यांना पाठवत आहे, माझी प्रेसला विनंती आहे की तुमच्यातल्या कोणीतरी हे पुस्तक त्यांना पोचवावं, कारण मी गेलो तर पुन्हा एखादी खोटी पोलीस केस माझ्यावर ते करायचे, त्यामुळे पुस्तक मी आज मिंधे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते नरेश मस्के यांना पाठवत आहे। हे पुस्तक त्यांनी वाचावं। हे वाचून झाल्यानंतर ह्याची दुसरी आवृत्ती आलेली आहे, पवारसाहेबांचा दुसऱ्या पार्टमधलं जे आत्मचरित्र आहे ते देखील मी त्यांना वाचायला देईन। त्यामुळे गोल्डन गँगच्या म्होरक्याला आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचं महाराष्ट्रातल्या जडणघडणीमधलं योगदान, देशाच्या विकासामधलं योगदान हे कळावं म्हणून हे पुस्तक मी त्यांना आवर्जून पाठवत आहे। काल आपल्या पत्रकार परिषदेमध्ये ते हे देखील म्हटले की राष्ट्रवादीची स्थापना देखील गद्दारीतून झाली, ते देखील मी त्यांना सांगू इच्छितो की राष्ट्रवादी पक्षाचा जन्म हा ज्यावेळेला आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब असतील, तारिक अन्वर असतील, संगमाजी असतील यांनी काँग्रेसची फारकत घेतल्यानंतर नवीन पक्षाची त्यांनी स्थापना केली। त्यांनी कोणाचा पक्ष चोरला नाही, कोणाचं चिन्ह चोरलं नाही, कोणाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला नाही, पण काँग्रेस पक्षापासून फारकत घेत आपला स्वतःचा पक्ष स्थापन केला ज्याचं नाव होतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। त्यानंतर पुढे जाऊन ते अजून असंही म्हणाले की काल कोणते इंटे बिंटे चिंटे जमा होऊन आंदोलन केलं, मी राष्ट्रवादीचा ठाणे शहराचा जिल्हाध्यक्ष आहे, त्या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब आणि राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आम्ही ते आंदोलन केलं आणि अगदी छातीटोकपणे आंदोलन केलं आणि ती घोषणा आजही मी देतो, 50 खोके एकदम ओके 50 खोके एकदम ओके। त्यामुळे काल आम्ही जागतिक गद्दार दिन साजरा केला, 50 खोक्यांची होळी केली, त्याबद्दल लगेच पोलिसांनी मला अटक देखील केली, माझ्यावर केस देखील झाली आणि त्यामुळे कोणालाही न घाबरता आम्ही कालचं आंदोलन केलं। पुढे आपल्या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले की राष्ट्रवादी पक्षामध्ये आहेत काय, बाहेरचे इकडचे तिकडचे आलेले लोक आहेत। माननीय एकनाथ खडसे साहेबांचं नाव त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये घेतलं। मग मिंधे गटामध्ये आहेत कोण? ठाण्यातलं साधं उदाहरण देतो, प्रताप सरनाईकांची राजकीय सुरुवात कुठनं सुरू झाली? रवी फाटकांचा राजकीय प्रवास काय आहे? शिवसेना काँग्रेस, शिवसेना मिंधे गट, त्यामुळे दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना 3 बोटं आपल्याकडे आहेत। साधं एक छोटं उदाहरण देतो, आजच्या मिंधे गटाच्या सरकारमधले जे 9 मंत्री आहेत त्यातले 3 मंत्री कधी शिवसेनेमध्ये आले? उदय सामंत 2014, दीपक केसरकर 2014 आणि अब्दुल सत्तार तर 2019 विधानसभेमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्यामुळे फार नरेश मस्केंनी आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवू नये, बोलताना राजकीय त्यांचा अभ्यास कमी आहे मला माहिती आहे, टेलिप्रॉम्प्टर देखील त्यांनी वापरावा आणि म्हणून आज हे पुस्तक त्यांना मी भेट म्हणून पाठवत आहे, हे त्यांनी जरूर वाचावं। म्हणजे त्यांचं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये पवारसाहेबांना झाली आहेत, काहीतरी ते शिकतील, हेच त्यामागचं तात्पर्य आहे।